श्री राम पाटील रातोळीकर आपणाला आपण आपलं मनोगत अच्छा निमित्ताने व्यक्त करावं. माननीय आमदार श्री राम पाटील रातोळीकर. अच्छा, या भूमीचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याचे प्रमुख अतिथी, या सोहळ्याचे उद्घाटक आपल्या सर्वांचे नेते आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, आपल्या नांदेड लोकसभेचे खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब, आपले हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंतजी पाटील, लातूर लोकसभेचे खासदार सुधाकरराजी श्रंगारे, माझ्या सभागृहातील सर्व सहकारी आमदार मंडळी व सन्माननीय मंच व एवढ्या मोठ्या संख्येने जमलेले सर्व कार्यकर्ते मंडळी, शेतकरी बांधव व या विभागाचे सर्व अधिकारी वर्ग, पहिल्याप्रथम मी नितीनजी गडकरी साहेबाचं नांदेड या ऐतिहासिक आणि या पावन नगरीमध्ये स्वागत करतो. आणि आज या शहरामध्येच स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या माध्यमातून आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये त्यांना टी लीट मानद पदवी देऊन त्यांचा जो गौरव केला त्याबद्दल अभिनंदन करतो. आणि हा गौरव म्हणजे आम्हा सर्व कार्यकर्त्यासाठी एक सामाजिक कार्यामध्ये उत्साह वाढविणारा हा उत्साह कार्यक्रम आहे, त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो. मित्रो, आजची सभा ही जी आहे गुरुद्वारा साहिब या मैदानामध्ये होत आहे आणि इथं गुरुद्वारा साहिबाचं सतत लंगर चालू असते. तसंच आपले गडकरी साहेब एक असे नेते आहेत, त्यांची हिमालयाची उंची, हनुमानांची ताकद आणि एक प्रचंड दूरदृष्टी असलेलं आणि नाविन्यपूर्ण असं ध्यास असलेलं हे नेतृत्व आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये मातीमध्ये आपल्याला जन्मले आहे, हे आपल्या सर्वांचं फार मोठं भाग्य आहे. आणि ज्याप्रमाणे इथं सतत लंगर असते तसं त्यांच्याकडं निधीचं सुद्धा लंगर असते आणि त्यांच्याकडे जो कोणी जातो त्यांना ते विकासाचा प्रसाद देत असतात. आपला नांदेड जिल्हा आपल्या जवळजवळ 3 लोकसभा क्षेत्रामध्ये विखुरलेला आहे. सन्माननीय 3 खासदार इथे उपस्थित आहेत, ते आपल्या निवेदनातून ते मागणी करतीलच, त्यामुळे मी जास्तीची कुठली मागणी न करता फक्त मी एकच मागणी करतो आदरणीय गडकरी साहेब, की आमच्या या नांदेड शहरामधली जी वाहतुकीची कोंडी आहे आणि जे मुख्य रस्ते या शहरामध्ये आहेत त्यांच्या रुंदीकरणाच्या मर्यादा लक्षात घेतामध्ये मागील काळामध्ये आपल्या सार्वजनिक बांधकामाने एक आपल्या या गोदावरी नदीकाठी जो पश्चिम वळण रस्ता आहे ते आपला वाजेगाव बंधाऱ्यापर्यंत जो 6 किलोमीटरचा रस्ता आहे त्या रस्त्यावर अभ्यास करून एक प्रकल्प त्यांनी तयार केलेला आहे. आणि त्या माध्यमातून आपला हा जो रस्ता 6 किलोमीटरचा रस्ता तयार करून आपल्या या गोदावरी नदीचं सुशोभीकरण सुद्धा होईल आणि घाटाची दुरुस्ती होईल आणि ही वाहतूक कोंडी थांबणार आहे. त्या अनुषंगानं मी आपल्या समोर या निवेदनासोबत तो प्रकल्प अहवालसुद्धा सादर करणार आहे. त्या दृष्टीने आपण त्या सर्व बाबीचा विचार करून अधिकाऱ्यांशी आपण एक बैठक लावून त्या अनुषंगानं आपण मदत करून एक नांदेडला आपल्यातर्फे एक भेट द्यावी अशी नम्र विनंती करून माझे 2 शब्द संपितो. जय हिंद, जय भारत.